जांबूड संघ ट्वेल्थ मैन इथे पाठवा, बारावा खेळाडू पाठवा जांबूड। जांबूड विरुद्ध कंदर, कंदर संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। फलंदाजीसाठी जांबूड संघाला त्यांनी बोलवले, कंदर संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी जांबूड संघ दाखल, क्षेत्ररक्षणासाठी कंदर संघ दाखल आहे। फलंदाजांचं नाव सांगा। कंदर, कंदर जांबूड दोन्ही संघांना विनंती, ट्वेल्थ मॅन इथे पाठवा। महावीर महावीर बनसोडे, विकास चंदन सिवे, सलामीची जोडी मैदानामध्ये। बॉलर कोण आहे? सूरज देशपांडे सरांना विनंती आहे, आपण स्कोरबोर्ड वरती या। महावीर स्ट्राइक एंडला, विकास नॉन स्ट्राइक एंडला। गोलंदाज कोण आहे? जांबूड कंदर जावेद। कंदर संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि ते या ठिकाणी तयार झालेले आहेत। आज निश्चित प्रकारे सूर्याचं खूप वेळ दर्शन झालेलं आहे। स्वच्छ निरभ्र आकाश जरी निरभ्र नसेल, मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानावरती आहे। पहिला चेंडू अत्यंत सुंदर, इथे धाव मिळणार नाही, धाव फलकावरती शून्य धावा। महावीर स्ट्राइक एंडला, भगवान महावीर जैनांचे 24वे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात। महावीर बनसोडे स्ट्राइक एंडवर, जावेद साहचे ओहो बॅक टू बॉलर, ड्रॉप द कॅच। जेल सुटलेला आहे या कंडिशन मध्ये, खरं तर फॉलो थ्रू मध्ये चेंडू टाकल्यानंतर परत पकडणं हे निश्चित अवघड असतं, परंतु चेंडू इतका वेगात येत असतो की तो हाताला चिटकून बसतो बऱ्याच वेळा। इथे मात्र तो निसटलाय आणि जीवदान पहिल्या षटकामध्ये महावीरला, धाव फलकावरती शून्य धावा। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना या शून्य धावा आहेत, तर जावेद तयार असेल। डाव्या हाताने ओवर द विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट, प्री डिटरमाइन शॉट असतो हा रिव्हर्स। अगोदरच फलंदाजाला निर्णय घ्यावा लागतो की मला आता रिव्हर्स खेळायचा आहे, आणि जर गोलंदाजाला तो रीड झाला की फलंदाजाची मुवमेंट काहीशी वेगळी, तो कदाचित रिव्हर्स खेळेल, तर मात्र गोलंदाज कधीच फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागू देत नाही। याबरोबर झेल तिथे पुन्हा होईल ड्रॉप, एक डाव मिळते। पहिलं षटक अत्यंत घातक ठरतंय, कमालीचं भेदक ठरतंय, कमालीचं दाहक ठरतंय। इथे अक्षरशः जावेद कडून एक धाव इथे मिळते, तोही झेल सुटल्यानंतर। सुरुवात झाली धाव फलकाला, अकाउंट ओपन झाले ते जांबूडचं। जांबूड संघ एका धाव संख्येवरती खूप उशिराने त्यांचा डाव सुरू झालाय, मोठे परिश्रम त्यांना झालेत। याबरोबरच स्ट्राइक बदलली आणि चांगला फटका। आपण बघू शकतो पहिलं षटक चार धावा, पाच धावा इथे आहे। यानंतर पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला, जमिनीचा समांतर फटका मिडविकेटला, क्षेत्ररक्षक अडवतोय तिथे, मात्र दोन धावा येवाना इथे प्राप्त होतील आणि धाव फलकावरती पुढे जाताना सात धावा असतील। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। चांगलं षटक जावेद कडून, पहिले तीन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या तीन चेंडूमध्ये देखील त्याने मॅच पाच षटकांची आहे।
पहिलं षटक इथे संपलेलं आहे. 5 षटकांचा सामना, धावफलकावरती 7 धावा पहिल्या षटकामध्ये. महावीर बनसोडे, विकास चंदन शिवे ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो जांबूड संघाची. तर कंदर संघ गोलंदाजी करत असताना बबलू इज ऑन मार्क. पहिलं षटक जावेदने टाकलं, दुसरं षटक बबलूच्या हातामध्ये सोपवलंय. उजव्या हाताने नाही, डाव्या हातानेच ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. दोन डावखुरे गोलंदाज असलेला हा संघ आहे, तो म्हणजे कंदर. अलीकडे डावखुऱ्या गोलंदाजांना खूप चांगलं महत्व आलेलं आहे, कारण फलंदाज सफल होतात आणि सफल झालेल्या फलंदाजाला रोखायचं असेल तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर गेला पाहिजे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि डावखुरे गोलंदाज यासाठी अत्यंत निष्णात असतात, वाकबगार असतात, त्यामुळे असे गोलंदाज संघात ठेवण्यासाठी संघनायक नेहमी प्रयत्न करत असतात. मी बघितलेले काही प्रोफेशनल टीम्स असतात, त्यांच्यामध्ये चार चार लेफ्ट हँडेड घेऊन ते खेळतात. बार्शीचा सोलापूर जिल्ह्यातला तुकाराम कुंच हा एक उजव्या हाताचा गोलंदाज आहे, पण त्याने सुद्धा खुल्या क्रिकेटमध्ये निश्चित एक आपला दबदबा तयार केलेला आहे. मात्र डाव्या हाताचे खूप सारे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतील. याबरोबरच एक धाव धाव फलकावरती पुढे 8, षटक क्रमांक दुसरं सुरू असताना बबलू देखील धाव फलकाला वेसण ठोकतोय, लगाम घालतोय. फलंदाजांच्या पायामध्ये त्यानं बेड्या अडकवल्यात. दबाव प्रेशर फक्त आहे तो. पहिल्या दोन षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये फारशी मोठी संधी मिळाली नाही, मात्र एका बाजूने विकास चंदन शिवेने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो यशस्वी ठरलाय. दोन चेंडू खेळला, 300 स्ट्राईक रेट आहे, 6 धावा या विकास चंदन शिवेच्या खात्यावरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बबलूला. बबलूने मात्र 6 चेंडू खेळल्यात, केवळ 2 धावा तो काढू शकला आपल्या संघासाठी. पाहिजे आता स्ट्राईक रेटवरती विकास चंदन शिवे, तर गोलंदाजी मार्कवरती बबलू. फील्ड सेटिंग मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेट आणि लॉंग ऑफ हे दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. पायचा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आहे. ज्यावेळेस कव्हरचं क्षेत्ररक्षक पोहोचेल, 2 धावा विकास चंदन शिवेला. जीवाच्या आकांतानं त्यानं 2 धावा पूर्ण केल्यात. वेग होता, चपळाई होती तिथे, विद्युल्लतेच्या वेगानं या 2 धावा धावफलक पुढे पोहोचणार आहे. 10, षटक क्रमांक दुसरं सुरू असणार आहे. बबलू गोलंदाजी मार्कवरती. या खेळपट्टीवरती खरं तर फलंदाजांना थांबवणं हे निश्चित कठीण आव्हान आहे, अवघड परिस्थिती आहे. पण तरी देखील काही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे या सामन्यामध्ये. जावेद बबलू या दोघांनाही निश्चित धन्यवाद द्यावे लागतील. ओहो, इथे पायचंय बाहेरची कट घेतल्यानंतर चेंडू फेकला, तिथे एष्ट्यांवरती आदळला नाही गोलंदाज. पुन्हा एकदा बबलू त्याला चांगल्या पद्धतीने कव्हर करेल. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते, 11 धावा. षटक दुसरं सुरू आहे आणि केवळ 1 चौकार आहे. आम्ही या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 3-3 बाउंड्रीज बघितलेल्या आहेत. 3 षटकार, 3 चौकार, 2 चौकार, 1 षटकार, 2 षटकार, 1 चौकार, असं अनेक वेळा बघितलं आम्ही. मात्र या लढतीमध्ये मागच्या 2 षटकांमध्ये अर्थात मागच्या 10 चेंडूमध्ये केवळ 1 बाउंड्री आहे. यावरून गोलंदाज किती ताकदीचे आहे ते लक्षात येईल. परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू, वाईड इश मिड ऑफ, चेंडू खाली पोहोचेल आणि कॅच होईल ड्रॉफ. जीवदान ही निश्चित रूपानं भयंकर असतात. आपल्याला माहीत असेल बहलोल खान स्वराज्यावरती चालून आलेला असताना त्याला पराभूत केलं होतं प्रतापराव गुजरांनी. तो शरण आला त्याला सोडून दिलं, परंतु शिवरायांना ही गोष्ट रुचली नाही. शिवरायांनी स्पष्टपणे सांगितलं की असे निर्णय तुम्ही घेता कसे, बहलोल खान उद्या स्वराज्यावरती चालून आला तर काय कराल, त्यामुळे त्याचा पाडाव करा अन्यथा मला तोंड दाखवू नका, हा आदेश होता. आणि त्यावेळेस बहलोल खान हा कोल्हापूरजवळ नेसरीच्या घाटामध्ये होता. प्रतापराव गुजरांनी त्याच्यावरती हल्ला केला, 6 सरदार बरोबर घेतले, 7 जण नेसरीच्या घाटामध्ये तुटून पडले बहलोल खानाच्या छावणीवरती. मात्र ते 7ही जण तिथे मारले गेले. बहलोल खानाला जीवदान देणं प्रतापराव गुजरांना अत्यंत अडचणीचं ठरलं.
तो चला आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत धावा 13 षटक 2 संपले जावेद षटक क्रमांक 3 मैदानामध्ये घेऊन आलेला आहे सन्माननीय राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन एमडी 11 चं त्यांना सहकार्य जिगरबाज ग्रुप देखील या स्पर्धेशी जोडला गेलेला आहे दुसरं पर्व आपण बघत आहोत आणि कारखान्याचे कार्यकुशल व्यवस्थापन कौशल्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण समोर ठेवणारे सहकार भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस सुपंत चषक 2022 आपण बघतोय धावफलक 14 धावा षटक क्रमांक 3 सुरू झालेले जावेदचं हे षटक देखील अत्यंत किफायतशीर ठरतंय आपण चर्चा करत होतो की ज्यावेळेस प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला सोडून दिलं मात्र त्याचा पाडाव करत असताना त्यांना आपला प्राण द्यावे लागले काल ठरला बहलोल खान प्रतापराव गुजरांसाठी याबरोबरच एक चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा जावेदचा निर्धाव ठरेल जांबुड विरुद्ध कंदर अशी मॅच आहे कंदर संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती फायदेशीर ठरला किती किफायतशीर ठरला याचं उत्तर आपण इथं बघितलेलं आहे या मॅचमध्ये एकदम यशस्वी निर्णय आहे कारण फलंदाजांना इथे कोणती संधी दिली नाही मान वर करण्याची संधी दिली नाही बॅटचं तोंड उघडण्याची संधी दिली नाही आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय धावफलकावरती मात्र 15 धावा केवळ एक चौकार आहे लास्ट बाउंड्री मला वाटतंय 10 चेंडू झालेले आहेत 10 चेंडू झाले चौकारच आलेला नाही षटकारही आलेला नाही जावेद गोलंदाजी मार्गवर यावरून किती कडक गोलंदाजी आहे डावखुऱ्या हाताचे हे दोन गोलंदाज जावेद आणि बबलू हे दोन गोलंदाज नाही तर हा तोफखाना आहे मजबूत तोफखाना या तोफा धडाडतायत आणि पाहायचंय आपण या तोफांनी काय केलेलं आहे प्रतिस्पर्ध्याला जागेवर थांबून ठेवलंय बबलू आणि जावेद खूप कमी गोलंदाज आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळाले की ज्यांनी यशस्वी गोलंदाजी केलेली आहे त्यापैकी जावेद आणि बबलू यांची नाव अग्रक्रमाने येतील धावफलकावरती आहेत 15 आणि पुढे 16 अजून काही धावा निश्चित पूर्ण होत आहेत 2 धावा या चेंडूवरती धावफलकावरती 17 धावा 17 ऑन बोर्ड सत्रह गोलंदाज इकबाल गोलंदाजी मार्गवरती उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र कॅच सुटतोय एक धाव इथे मिळेल
18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बाउंड्रीची चर्चा आम्ही करू तर तब्बल 14 चेंडू झालेले आहेत, बाउंड्री आलेली नाही. इकबाल गोलंदाजी मार्गात, बबलू जावेद हा तोफखाना आज मात्र चांगल्या प्रकारे धडाडला. यावेळेस जी चर्चा करत होतो आपण की बाउंड्री येत नाही, इथे मात्र चौकार आलेला आहे. मराठीमध्ये एक म्हणजे डिवचल्यानंतर दोरखंडाचा सुद्धा नाग होतो. इथे आपण बघू शकतो 15व्या चेंडूवरती सामन्याच्या 5व्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्याच्यानंतर सामन्याच्या 20व्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. जवळपास मध्ये 14 चेंडू चौकार नव्हता, त्यामुळे धावफलकाला देखील चौकार आहे. षटकार तर अजून एकही नाहीये, तर धावफलक दाखवतोय 22 धावा. इकबाल षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे आणि इथे ओहो हो झेल होईल ड्रॉप आणि इथे लागोपाठचा दुसरा चौकार. 28 रन स्लॉग ओव्हर्स मध्ये इथे मारायचे आपण बघू शकतो. 26 धावा आहेत, 26 धावा. 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. एकही फलंदाज बाद झालेला नाही, काही झेल सुटलेले आहेत, परंतु त्याचाही फार जास्त फायदा इथं विकास चंदनशिवे आणि महावीर बनसोडे या दोघांना घेता आला नाही. एका बाजूला विकास चंदनशिवेचं आपण कौतुक करू, त्यानं 3 चौकार मारलेत आणि याबरोबर विकासचा हा पुन्हा एकदा प्रचंड मोठा प्रहार षटकार. धावांचा इथे आता पाऊस पडायला लागलाय. मगाशी उगच आपण पाहत होतो बुंदाबांदी हो रही ती, म्हणजे आपण म्हणतो ना काय, आता सुद्धा तसंच झालेलं आहे, परंतु वेग वाढलाय धावफलकावरच. बरे इथे स्कोअर पुढे पोहोचतोय तो 32, षटक क्रमांक 4 सुरू आहे. सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचायचं असेल तर काही अधिकच्या धावांची गरज आहे. इथे विकास चंदनशिवेनं मोर्चा उघडलेला आहे, प्रतिकार करायला त्याने सुरुवात दिलेली. दुसऱ्या बाजूला महावीर कडून चांगली साथ मिळणं गरजेचं आहे. महावीर अद्यापर्यंत फक्त 4 धावसंख्येवरती नाबाद आहे, बाकी सगळ्या धावा या एका बाजूनं विकास चंदनशिवेने बनवल्या. चेंडू उंच आकाशामध्ये आणि तिथे झेल टिपला, मोर्चा उघडला होता, मात्र आक्रमकतेमुळं निश्चित प्रकारे जोखीम पत्करताना धाराशाही पडतो तो फलंदाज विकास चंदनशिवे. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि धावफलकावरती असतील त्या 32. एक गडी बाद 32 धावा. जांबूड कंदर विरुद्ध जांबूड ए अशी मॅच आहे आणि जांबूड ए संघानं इथे आतापर्यंत आपण बघतोय केवळ 32 धावा आहेत. नवीन फलंदाज पाटील, पाटील ऑन स्ट्राईक, इकबालचा करेल सामना. आखूड टप्प्याचा चेंडू डावेस्टच्या बाहेर वाईड आहे. या षटकामध्ये मागच्या 3 षटकांच्या तुलनेमध्ये अधिक धावा खर्च झालेल्या आहेत, विशेष म्हणजे 2 चौकार 1 षटकार, अशा 15 धावा 16 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि या अगोदर आपण पाहिलं असेल तर 3 षटकामध्ये 16 धावा आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू, नो बॉल आणि याबरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 34 धावा, पहिल्या 18 चेंडूमध्ये 16, त्यानंतरच्या एका षटकामध्ये 17 अशी परिस्थिती आहे. इकबाल परत एकदा खूट टप्प्याचा चेंडू आणि स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला षटकार. महागड षटक होतं हे. या षटकामध्ये तब्बल 23 धावा आलेल्या आहेत आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. फायटिंग स्कोअर मध्ये पोहोचलेले आहेत पाहता पाहता जांबूड. 40 धावा, 40 रन ऑन बोर्ड. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. गोलंदाज विकास
चला मैच सुरू होते परत एकदा विकास गोलंदाजी मार्क वरती विकास आणि फलंदाज विक्रम पाटील 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 बाद झाल्यानंतर विक्रम पाटील गोलंदाजी मार्क वरती येईल. महावीर विकास हे दोन्ही फलंदाज बाद होऊन परतलेले आहेत. मग तो विकास मैदानामध्ये महावीर मैदानामध्ये आहे. महावीर आउट झाला. माफ करा महावीर बनसोडे बाद झालाय. पाटील आणि विक्रम पाटील ही जोडी अजून मैदानामध्ये आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू इथे शिल्लक आहे. विकासचा हा देखील चांगला चेंडू होता. फुल लेंथ होता. लेंथ बॉल लिमिटेड ओव्हर्समध्ये राजू केचे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला विक्रम विक्रम पाटील. राजू केचेनं षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. एक एक काळ असा होता की मार्क ग्रॅडबॅच असा न्यूझीलंडचा फलंदाज होता. त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की तो काय करायचा की पहिल्या बॉलला षटकार मारायचा प्रयत्न पहिल्या बॉलपासून आक्रमण करायचा. लाजवाब देखना फटका मंत्र मुग्ध करणारा हा फटका होता. स्लॉक स्वीपचा एक शानदार षटकार. सहा धावांबरोबर धाव फलकाला गती मिळेल. विक्रम पाटीलचा देखील षटकार. 47 धावा आहेत. राजू केचे विक्रम पाटील ही जोडी मैदानामध्ये. दोघांनी षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. विकास गोलंदाजी मार्कवरती. पहिले दोन चेंडू चांगले होते. एक चेंडू थोडासा डावेष्टीवरती टाकलेला त्याला मात्र भिरकावून दिला. आम्ही चर्चा करत होतो मार्क ग्रॅडबॅचची की मार्क ग्रॅडबॅच असा एक फलंदाज होता की त्यानं अनेक महान गोलंदाजांना षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. चेंडू आकाशामध्ये तिथे मिसटाईम शॉट मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. लागोपाठचा दुसरा. दोन षटकाराबरोबर 53 धावा. अर्धशतक पूर्ण होतोय जांभूळ संघाचं. विकासची गोलंदाजी इथे आता महागडी ठरते. धावफलक 53. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. मार्क ग्रॅडबॅचनं कपिल देवला देखील षटकार खोलून खातं खोललं होतं. इयान बोथम पाकिस्तानचा इम्रान खान या सगळ्या महान गोलंदाजांना त्याने षटकार ठोकलेले आहेत. विशेष म्हणजे इयान बोथम कपिल देव इम्रान खान हे गोलंदाज असे होते की त्यांनी आपली टेस्ट कारकिर्द आपली वन डे कारकिर्द या ओव्हरऑल कारकिर्दीमध्ये एकही नो बॉल टाकलेला नाही. इयान बोथमने टाकला नाही ना कपिल देवने टाकला ना इम्रान खानने टाकला. नो बॉल एकही टाकला नाही आपल्या करिअरमध्ये. चेंडू आकाशामध्ये उंच आणि तिसरा षटकार. या सामन्यातला शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. आणि धावफलक जो 3 षटकामध्ये रेंगाळला होता 16 5 षटकामध्ये तो पोहोचलेला आहे 60 वरती. मागच्या 2 षटकामध्ये तब्बल 44 धावा आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 16 आणि पुढच्या 2 षटकामध्ये 44. किती अमूलाग्र बदल आहे या इनिंगमध्ये. मोठी तफावत आहे. मला वाटते मोठी एनर्जी मोठा आत्मविश्वास देणार आहे त्या 44 धावा. आणि बघायचे आता कंदर संघ या 61 धावांना कसं प्रत्युत्तर देणार आहे. 12.17 सरासरीने धावा बनव 12.20 सरासरीने धावा बनवायच्यात. बघायचे काय होईल इथे पुढे.
सलामीची जोडी मैदानामध्ये, बॉल द्या, नवीन नवीन बॉल फेका. एकसष्ट धावांचं आव्हान कंदर संघासमोर आहे आणि जांबूड संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. पहिले तीन षटकं त्यांच्यासाठी अत्यंत अडचणीची होती, ज्या षटकामध्ये त्यांनी गडी गमावला नाही, मात्र केवळ 16 धावा त्यांना प्राप्त करता आल्या होत्या. मात्र शेवटच्या दोन षटकामध्ये विकास चंदन शिवे आणि त्याचबरोबर अजून अनेक फलंदाज ज्यांनी चांगली फलंदाजी केली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने राजू केचे, विक्रम पाटील यांनी देखील छोट्या खेळ केल्या, मात्र अत्यंत उपयुक्त खेळी साकारत आपल्या टीमला 50 नव्हे तर 60 धावांपर्यंत पोहोचवलंय. आणि बघायचं आता या धावांचं रक्षण ते कसे करणार आहेत. कमी धाव संख्येवरती मॅच जिंकता येतात, खरं तर 12 धावांची सरासरी या मैदानावरती माफक धावा आहेत. या मैदानामध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवलेली आहे की परिभाषा बदललेली, माफक धावांची परिभाषा बदललेली आहे, किफायतशीर षटकांची परिभाषा बदललेली आहे. इवन टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही असं म्हणत असतो की 10 धावा एका षटकामध्ये जर एखाद्या गोलंदाजाने खर्च केला तर मी ते चांगलं षटक म्हणतो, परंतु तेच आता इथे 15 आलेलं आहे. जे 10 षटक चांगलं आहे, तर इथे जर एखादा गोलंदाज 15 धावाच्या आतमध्ये षटक ठेवत असेल तर त्या ते षटक चांगलं म्हणावं लागते, अशी परिस्थिती आहे या ग्राउंडवर. 5 षटकांच्या मॅचमध्ये 60 धावा हा मोठा स्कोर इतर मैदानावरती, इतर स्पर्धांमध्ये आम्ही बघतो, इथे तो मोठा ठरत नाही, इथे तो छोटा ठरतोय. ही परिस्थिती आहे सुपंत चषकची आणि महाराष्ट्रातील इतर ट्रॉफीची. सन्माननीय राजरत्नजी नाईक नवरे आणि मित्रपरिवाराचं हे आयोजन आहे, सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी शानदार आयोजन केलेलं आहे. वाईड चेंडू एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे, सुरू होणार आहे, अकाउंट खोललं जात आहे एका धावेबरोबर कंदर संघाचं. जांबूड विरुद्ध कंदर अशी मॅच, यानंतर जांबूड बी विरुद्ध MD 11 श्रीपूर अशी मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसला या, टॉस करा. श्रीपूर विरुद्ध जांबूड यानंतरची लढत असणार आहे, तर आपण बघू शकतो अहमदला गोलंदाजीसाठी. विकास सोहेल ही जोडी मैदानामध्ये, विकास स्ट्राईक एंडवरती, तर अहमदचा तो करेल सामना. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू अहमदचा निर्धाव ठरणार नाही, वाईट ठरेल. लागोपाठचा दुसरा बॉल वाईड आहे, 2 धावा अतिरिक्त मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अहमद. उजव्याच्या बाहेर स्लोवर 1 विकाससाठी, तिथं 1 धाव प्राप्त होऊ शकते, 3 धावा धावफलकावरती. विकासनं देखील आपलं अकाउंट ओपन केलंय, खातं खोललंय, 3 धावा, 3 रन्स ऑन बोर्ड. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि फलंदाजीसाठी सोहेल. उजव्या इष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड, सातत्यानं एकच लाईन ठेवलेली आहे. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकायचा, खरं तर ही एक नवीन पद्धत क्रिकेटमध्ये आलेली आहे. पूर्वी समीक्षक अनाउन्समेंट केलेली आहे मी, तरी देखील परत करतो. जांबूड बी विरुद्ध MD 11 श्रीपूर, दोन्ही संघांनी टॉससाठी चला संघनायकांनी. श्रीपूर MD 11 संघाचे संघनायक आपण टॉसला आहे. पुन्हा वाईड आहे, अतिरिक्त धाव धावफलकावरती, स्कोअर पुढे पोहोचेल तो 5 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, अद्याप पर्यंत केवळ 1 चेंडू टाकलाय, 4 वाईड टाकलेत, 5 धावा धावफलकावरती आहेत. आणि अशा धावा जर तुम्ही खर्च केल्या, धावा जर अशा वाटल्या, तर तुमचा कधीही सुपडा साफ होऊ शकतो. कारण आपण चर्चा करत होतो ती टोटलची, 61 धावा म्हणजे कमी आहे आणि तुमच्या खात्यात अगोदरच बॅलन्स कमी आहे, असं असताना तुम्ही चंगळ करू शकत नाही, चैन करू शकत नाही. चेंडू उंच आकाशामध्ये, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे खाली, ओ हो हो, ड्रॉप द कॅच. झेल सुटलेला आहे, सुटलेले झेल कधीही अडचणीत आणू शकतात आपल्याला. 9 आणि 22 धावसंख्येवरती झेल सोडल्यानंतर ब्रायन लारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 501 धावा बनवलेल्या आहेत.
पाचशे एक धावा, एकाच डावामध्ये पाचशे धावा, हा एक विक्रम आहे. आजही तो अबाधित आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील टेस्ट क्रिकेटमध्ये 400 धावा हा ब्रायन लाराचाच विक्रम आहे, तो देखील अबाधित आहे. मात्र आपण बघू शकतो, बऱ्याच वेळा आपण पाहिले रोहित शर्माने 264 धावा बनवल्या, तिथेही त्याला 12 धावसंख्येवरती ड्रॉप केलं होतं. अशा अशा काही मोठ्या इनिंग्स आहेत, त्याच्या पाठीमागं अशाच प्रकारचे कॅच ड्रॉपची स्टोरी आहे. उजव्या इष्टीचा बाहेर चेंडू, हर्षल गिब्सनं एकदा स्टीव ओचा जेल सोडला होता वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये. तिथे स्टीव ओने त्याला सांगितलं होतं, तू कॅच सोडला नाही, तू वर्ल्ड कप सोडलेला आहे. दक्षिण आफ्रिका त्या सामन्यात सुद्धा चोकर ठरले होते आणि तो सामना त्यांनी हरला होता. पुन्हा एकदा वर्ल्ड कप मधून ते बाहेर पडले होते. तर अशा काही लढती असतात, कॅच ड्रॉपच्या स्टोरीज आहेत, अनेक स्टोरी, असंख्य स्टोरीज आहेत. एखादा झेल ड्रॉप झाल्यानंतर विशेषतः सलामीवीर किंवा पहिल्या आघाडीच्या फलंदाजांचे झेल हे खूप अडचणीत आणतात, खूप मनस्ताप देतात. खरं तर धावफलक 11, षटक पहिलं सुरू आहे. कौतुक करावं लागेल अहमदचं, खरं तर कंट्रोल करायला त्याला खूप वेळ लागला. 4 चेंडू त्यानं वाईट टाकले, परंतु त्यानंतर त्याने खूप चांगले चेंडू टाकलेले आहेत. कोणताही मोठा फटका दोन्ही फलंदाजांना त्याने खेळू दिलेला नाहीये. इथे षटक संपेल, 10 चेंडूंचं हे षटक होतं, 4 वाईड या षटकामध्ये आलेत आणि असं असतानाही फक्त 11 धावा आहेत, फक्त 11 धावा आहेत. 11 धावांबरोबर षटकाची सांगता केलेली आहे, सुरुवात चांगली आहे, कारण सरासरीच्या जवळ ठेवलेलं आहे, सरासरीवरच ठेवलेलं आहे फलंद संघाला, कंदर संघाला, जांबूड संघाला, विशेषतः अहमदनं पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक आता सुरू होईल. चला दुसरं षटक इथे सुरू होणार आहे आणि विक्रम गोलंदाजीसाठी तयार असेल. विक्रम 11 धावा, धावफलकावरती सलामीला फलंदाज विकास, नॉन स्ट्राइक एंडला सोहेल, विक्रम पाटील गोलंदाजी मार्कवरती. फील्ड सेटिंग अजूनही पॉवर प्ले सुरूच राहणार आहे, मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ दोन सीमारेषेवरती क्षेत्रक दिसत आहेत. उजवायच्या बाहेर पुन्हा एकदा ठरेल वाईड, एका पाठोपाठ एक वाईड आपण पाहिलेलं आहे. जांबूड, जांबूड बी टॉसला चला. MD11 श्रीपूरचे संघनायक इथे उपस्थित आहे. जांबूड 11 आपण ताबडतोब चला. याबरोबर आपण बघतोय एक धाव, धावा बनवणं हे आता सोपं राहिलेलं नाहीये. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहतो धावा खूप सोप्या होत्या. बारा धावा आहेत धावफलकावरती विक्रम गोलंदाजी मार्कवरती. हो गॅप, सुंदर गॅप तिथे मिळालेला आहे आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच आहे. दोन धावा इथे मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि 3 धावा पाहता पाहता पूर चांगला गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये हा चेंडू खेळला होता, मात्र तिथे त्याला 4 धावा मिळाल्या नाहीत. 3 धावांवरती समाधान असेल तर 15 धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना. सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस नाव. गोलंदाज विक्रम पाटील तिथे तयार होतोय आणि सोहेल विकासची जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि नंतर वाईड 12, 13 13 अधिक 3 16, पुन्हा एकदा वाईड 17 धावा आहेत धावफलकावरती आणि विक्रम गोलंदाजी मार्कवरती. सोहेल
विकास ही जोड़ी मैदान मध्ये इथे चांगला फटका एक्स्ट्रा कवरला फुल टॉस चेंडूचा घेतलेला चांगला समाचार चार धावा गरज है अशा प्रकार कारण ज्यास तुम्हारा एक दुवेरी धाव मिलत नहीं चौकार देखी मिलत नहीं तो वेस खराब चेंडूं वरती तुम्हारा घेन चाहिए आ चार धावान साहय्यान धावफलक एकवीस वरती पोचतो पता पता या षटका मधला जो टार्गेट स्कोर होता त्या दिशेने आगे को सुरू है बारा धावांची सरासरी राखायची आहे आणि असं असताना देखील सरासरीच्या आत मध्येच रोखण्याचा प्रयत्न आहे। पहिल्या दोन षटकांमध्ये तर आपल्याला चांगली गोलंदाजी बघायला मिळाली पहिल्या षटकांमध्ये सरासरीच्या मागे ठेवलं होतं दुसऱ्या षटकांमध्ये देखील अद्यापपर्यंत सरासरीच्या मागे ठेवलेलं आहे। इथे धावफलकावरती दिसतायत 22 धावा या षटकामध्ये अद्यापपर्यंत 11 धावा अजून काही चेंडू टाकायचे आहेत मात्र सोहेल स्ट्राइक एंडला विकास नॉन स्ट्राइक एंडला सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे। यस परफेक्ट शॉट हा फॉली बनवला चेंडूला ओवर पिच चेंडू थेट भिरकावून दिलाय तो डीप लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा षटकारा बरोबर धावफलक 28 इथे मात्र कंदर संघ आघाडी घेईल जांबूड बी संघ संघनायक आलेले आहेत श्रीपूर संघाचे संघनायक चला श्रीपूर एमडी 11 संघाचे संघनायक चला चला नाणेफेकीचा कौल करा जांबूड बी संघ आणि एमडी 11 श्रीपूर संघ दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत। नाणेफेकीचा कौल होईल सेकंड राउंड ची दुसरी मॅच यानंतर होणार आहे मैदानामध्ये पहिली मॅच सेकंड राउंडची सुरू आहे आणि इथे 28 धावा सन्माननीय शामभाऊ मांगले यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होणार आहे। एमडी 11 श्रीपूरचे संघनायक उपस्थित जांगूड बी चे जांबूड बी चे संघनायक उपस्थित आणि टॉस जिंकलाय जांबूड बी संघाने आणि निर्णय काय घेतलाय निर्णय त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे मात्र ही मॅच संपायच्या अगोदर निर्णय द्या। फिल्डिंग घेतली असेल तर डायरेक्ट क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या बॅटिंग घेतली असेल तर तशी सूचना लगेच करा आम्हाला म्हणजे पुढच्या संघाला आम्ही क्षेत्ररक्षणासाठी बोलवतो। दोन षटक संपले 28 धावा सरासरी पेक्षा इथे पुढे आलेले आहे पहिल्या षटकामध्ये मागे होते दुसऱ्या षटकामध्ये पुढे आलेले आहेत आणि हे पुढाकार माघार ही क्रिकेटमध्ये सतत चालू राहते कोण कधी पुढे जाईल कोण कधी मागे राहील हे कधी सांगता येत नाही क्रिकेटमध्ये। सोहेल माफ करा विकास सहा फटका होता एक धाव दुसऱ्या स्लिपमधून चेंडू परत येतोय धाव फलकावरती 29 धावा सलामीची जोडी ओपनर्स फलंदाजांनी इथं 29 धावांची भागीदारी उभी केलेली आहेत एकही फलंदाज अजून बाद झाला नाही ही गोष्ट कंदर संघासाठी निश्चित जमेची आहे दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची इथून पुढे आपण अपेक्षा ठेवू शकतो। 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता सोहेलसाठी चांगला ठरतोय निर्धाव विकास गोलंदाजी मार्क करते विकास चंदन शिवेला आपण बघतोय फलंदाजी मध्ये देखील विकासने दमदार फलंदाजी आज इथे साकारलेली आहे तब्बल एक षटकार आणि दोन चौकार तीन चौकार आपल्या डावामध्ये खेळले होते विकास चंदन शिवेने या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये देखील विकास कमाल करतोय। तिसऱ्या षटकासाठी विकास गोलंदाजीला आला पहिली दोन षटक आपण पाहिली होती अहमद आणि विक्रम पाटीलने टाकले होते आता विकास चंदन शिवेला उजव्या हाताने ओर्ध विकेट पुन्हा एकदा सेम बॉल सेम लाईन सेम लेंथ निर्धाव चेंडू धाव फलक दाखवतोय तो 29 धावा दुसऱ्या षटकामध्ये जो शेवटचा षटकार आला त्यावरून थोडासा बॅकफूट वरती आला होता संघ जांबूड
मात्र विकास चंदन सेवेन निर्धार केलेला आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत तो डाव पुन्हा एकदा आपल्या बाजूने मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. बाहेरची कड यष्टीरक्षक तिथे मागे आहे, एक धाव अपेक्षित इथे आणि धावफलकावरती देखील थोडीशी वाढ होते, हळूच बदल होईल. तिथे 30 धावा, 30 ऑन बोर्ड. षटक तिसरं सुरू आहे. विकासच्या या षटकामध्ये केवळ 2 धावा आहेत, ओनली 2 रन्स फ्रॉम विकास. सोहेल विकास ही जोडी मैदानामध्ये. सोहेलनं एक षटकार एक चौकार खेळलेला आहे, तर एका चौकारच विकास नाबाद आहे. ओपनर्सनं सुरुवात चांगली केली, मात्र तिसरं षटक त्यांच्यासाठी थोडंसं अवघड ठरतंय. या षटकामध्ये केवळ 2 धावा येत आहेत, अधिकचा वेग इथे घेणं गरजेचं आहे. मात्र पाहायचंय पुन्हा एकदा चांगला चेंडू, वंडरफुल बॉल, शॉर्ट पिच बॉल होता हा, खूप टप्प्याचा चेंडू होता. उसळी देखील मिळाली, थोडंसं बाहेर खेचून आणलं फलंदाज सोहेल, फलंदाज विकासला निर्धाव चेंडू. पण या षटकामध्ये केवळ 2 धावा आहेत. म्हणजे आम्ही पहिल्या षटकामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये जी चर्चा करत होतो जावेद आणि बबलूची, या दोघांनी धावफलक अडवला होता, इथं विकासनं काम केलंय. स्लोवर वन, स्लोवर वन, स्क्वेअर लेगला फिरवला, तिथे अडवण्याचा अपेक्षित प्रयत्न. मात्र बघायचंय 2 धावा इथे मिळू शकतील. फेक येते 2 धावांच्या बरोबरच. या षटकामध्ये 4 धावा केवळ. या अगोदरच्या षटकामध्ये काही धावा अतिरिक्त खर्च झाल्या, तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कम बॅक केलं ते विकास कडून. आणि आता तुम्ही बघाल 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 32 धावा विजयासाठी, 12 चेंडू 19 धावा, माफ करा 12 चेंडू 29 धावांची गरज आहे, 12 चेंडू 29 धावा. आता मॅच थोडीशी अवघड वळणावरती आलेली आहे. पाण्याची व्यवस्था करा इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विकासनं सामन्यामध्ये ट्विस्ट आणलेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या मागे होती टीम, तिथे थोडीशी आघाडी होती जांबूड संघाकडं. पुन्हा आघाडी घेतली ती कंदर संघानं आणि पुन्हा आघाडी घेतली जांबूड संघानं. ही मॅच कमालीची उलटफेर करणारी मॅच आहे. आपण बघितलं होतं पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकामध्ये 16 धावा होते, असं वाटलं होतं काही लो स्कोअर मॅच होईल इथे, 30-35 धावा असतील. मात्र कमाल झाली पुढे, 2 षटकामध्ये तब्बल 44 धावा प्राप्त झाल्या. आणि त्यानंतरचा जो आत्मविश्वास आला एखाद्या संघाला, तो मात्र लगेच कमी करणं हे निश्चित अवघड असतं. आणि पहिल्या 3 षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, ते शेवटच्या 2 षटकाच्या गोलंदाजीमुळे आलेलं बळ आहे. शेवटची 2 षटक आता इथे शिल्लक आहे. 29 धावांची गरज. सोहेल स्ट्राईक एंडला, विकास नॉन स्ट्राईक एंडला, गोलंदाजी मार्कवरती राजकुमार, कोणे, राजकुमार केचे. स्लोवर चेंडू होता इथे. सोहेल वरती चांगलं आक्रमण ठरवलं जात आहे. हे प्री प्लॅन अटॅक आहे, हा योजनाबद्ध आक्रमण इथं होतंय. या ठिकाणी जांबूड संघाकडून एक धाव, 11 चेंडू, 28 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थ्रो चांगला झाला. आणि इथे किती धावा काढल्या, 2 ना, एकच धाव, एकच धाव इथे मिळेल. धावफलक 1 ने पुढे पोहोचतोय. 34 धावा, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. प
परत एकदा उंच आणि निश्चित खूप लांब आहे. षटकार गरज होती अशा फटक्यांची. मोक्याच्या क्षणी सोहेलच्या बॅटमधून दुसरा षटकार इथे दाखल होईल. धावफलक 40 वरती पोहोचेल. अजूनही विजयाचं अंतर लांब आहे. विजयासाठी तब्बल 21 धावांची गरज असेल. 9 चेंडू 21 धावा इथे अपेक्षित आहेत. त्या पुन्हा एकदा गोलंदाज राजकुमार. राजकुमार ओ हो 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 मांकडेड मांकडेड आणि इथे फलंदाज होईल बाद. मांकडेडचा शिकार. या वर्षी 1 ऑक्टोबर 2022 पासून मांकडेडची विकेट रनआउट मध्ये समाविष्ट होणार आहे. नवीन फलंदाज रुपेश मैदानामध्ये दाखल होईल. पूर्वी मी क्रिकेटमध्ये असं बघायचो की मांकडेड करताना जर यष्ट्या उडवल्या आणि फलंदाज जर खेळपट्टीवरच असेल तर तो बॉल नो बॉल दिला जायचा. विकेट घेतली फलंदाजाने तर तो बॉल काउंट व्हायचा, म्हणजे एक बॉल वाढवायचे. परंतु प्रत्यक्षात आयसीसीचे नियम असं सांगत नाहीत. जरी मांकडेडचा विकेट फलंदाज गोलंदाजाने घेतला तरी देखील तो बॉल हा काउंट होत नाही. गोलंदाजाने यष्ट्या उडवल्या, खेळाडू क्रीज मध्ये आहेत, अशा परिस्थितीमध्ये देखील नो बॉल दिला जात नाही. हा पण चेंडू टाकताना जर गोलंदाजाने यष्ट्या पाडल्या आणि चेंडू टाकला तर तो बॉल नो बॉल आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये हा नियम आलेला आहे. त्या अगोदर गोलंदाजाने यष्ट्या पाडल्या, बेल्स खाली पाडून जरी चेंडू टाकला तरी तो नो ठरवला जात नव्हता. मात्र अलीकडे नियमामध्ये बदल झालेला आहे. चेंडू टाकताना जर आपल्या हातानं शरीरानं जर बेल्स खाली पडली गोलंदाजाच्या, त्यानं पुढे तो चेंडू टाकला तर तो बॉल नो ठरवला जातो. असे काही नियम आहेत, त्याची आपण निश्चित प्रकारे बारकाईने माहिती घेतली पाहिजे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी राजूकडून. एक षटकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर आपण पाहिलं एक निर्धाव चेंडू देखील आलेला. आणि आता राजू केचे परत एकदा तयार. सोहेलसाठी नवीन फलंदाजाचं नाव समजलेलं नाही जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. रुपेश रुपेश आहे. रुपेश सांगितलं तुझं नाव रुपेश. ओहो हो पुन्हा चांगला चेंडू पुन्हा चांगला चेंडू. दो दुसरा लागोपाठचा निर्धाव षटक संपलेला आहे. या षटकामध्ये केवळ 8 धावा. राजू केचे एक षटका ठोकल्यानंतर देखील 8 धाव संख्येवरती थांबवलंय. धावफलक 40 धावा 6 चेंडू 21 धावांची गरज असेल इथे जिंकण्यासाठी कंदर संघाला. जसप्रीत बुमराकडून एक अनोखी कामगिरी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये आता होते. एकाच षटकामध्ये 35 धावा. स्टुअर्ट ब्रॉडला जसप्रीत बुमराने एकाच षटकामध्ये 35 धावा ठोकल्यात. कसोटी क्रिकेटमधल्या या सर्वाधिक धावा आहेत. एक विक्रम बुमराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोंदवला जातोय. स्टुअर्ट ब्रॉडला बुमराने 35 धावा मारल्यात. भारतीय संघाचा डाव खरं तर काल मला वाटतं 80 आत 5 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर पंत जडेजाने डाव सावरला. तर आता बघायचंय कंदर संघ या सामन्यामध्ये कसा पुनरागमन करतोय. 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 17 धावा. कोणीच भविष्य करू शकत नाही, कोणीच प्रेडिक्शन करू शकत नाही मॅच पुढे काय होणार आहे कोणाच माहित नाहीये. 3 षटकामध्ये 16 होत्या. तिथून पुढे आपण बघितलंय जांबूड संघाला 61 धावांचं आव्हान ठेवताना 2 षटकामध्ये 44 धावा त्यांनी पटकावल्यात.
त्यामुळे परत वाईड चेंडू आहे इथे, अतिरिक्त धाव धाव फलकावरती येते. 16-5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. इथे बघू शकतो आपण 45 धावा आहेत आणि निर्धाव चेंडू, 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज होती, पहिला चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू विकास कडून विकास चंदन शिवे. गोलंदाजी मध्ये फलंदाज, या अगोदरच षटक आपण पाहिलं होतं विकासचं, मात्र 3 धावा, मात्र 2 धावा तिथे त्याने खर्च केल्या होत्या. 4 चेंडू निर्धाव टाकले होते विकास चंदन शिवेनं, आणि या मॅचमध्ये देखील विकास चंदन शिवे तितकाच प्रभावी ठरतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती त्यानं धावा येऊ दिलेल्या नाही. 3 चेंडू 16 या परिस्थितीमध्ये मॅच आपण बघू शकतोय. विकास चंदन शिवे जांभूळ संघाचा गोलंदाज, समोर कंदर, कमी धावसंख्येवरती देखील मॅच आहे, मात्र जबरदस्त मॅच. इथे पुन्हा 4 धावा, मिडविकेटला छान गॅप मिळाला फलंदाजाला, चौकाराबरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे, मॅच अजून ऑन आहे, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे, 12 धावांची गरज आहे. जांबूड बीचा निर्णय आलाय का? वेर इज जांबूड बी? काय थांबा, वाईट बॉल, 2 चेंडू 11 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. 2 चेंडू 11 धावा या परिस्थितीमध्ये मॅच आहे, कमालीची मॅच आहे, उत्कट मॅच, रोमहर्षक सामना, चित्त थरारक सामना. शेवटचे 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. या बरोबरच बॅक टू बॉलर विकास चंदन शिवे इज द मॅन. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. अंधार दूर गेलेला आहे आणि आता जांबूड संघाबरोबर समोर लख प्रकाश, विजय साकारतोय जांबूडचा संघ. अत्यंत अवघड परिस्थितीतून साकारलेला विजय, 3 षटकामध्ये 16 धावा आणि तिथून पुढे जिंकलेला सामना. अभिनंदन जांबूड संघ, कंदर संघाचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. जांबूड बी काय निर्णय येतोय? जांबूड बी, हॅलो, काय बाय द्यायचंय? नाही, मला वाटलं एक टीम गेली क्वार्टर फायनलला, मग आता आपलं दुसऱ्या टीमचं काय करायचं? या